नमस्कार ग्राम गीता अध्याय चौदा भाग चौऱ्याहत्तर आपली पोटं भरून घेण्यासाठी स्वार्थी लोक नाना प्रकारच्या वावड्या उठवतात मग भगताला बोलाव मांत्रिकाला बोलाव असं करत त्यांची गर्दी केली जाते आणि ते आले की त्या भाविकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ते नाना प्रकारचे उपाय सांगू लागतात त्यांच्याकडून काही नवस करायला लावतात देवीची पूजा मोठ्या थाटामाटात करायला सांगतात आणि मग रेड्याचा बकऱ्याचा किंवा कोंबडीचा बळी द्यायला भाग पडतात बिचारी अज्ञानी माणसं त्यांच्या सांगण्याप्रमाणे करत जातात तू तुम्हाला सांग ज्या जीवांना देवानंच निर्माण केलं त्यांना तो कसा मारेल मधल्यामध्ये देवाचे जे दलाल म्हणून घेतात ना ते आपला स्वार्थ भागवून घेत असतात संत तुकडोजी महाराज म्हणतात अरे मित्रा तू मला सांग संतांनी देवांना प्रसन्न करून घेतलं तेव्हा देवाच्या नावानं कोणी बळी दिले संत चोखोबा संत श्री चक्रधर श्री रामकृष्ण परमहंस हे तर म्हणतात देव हा भावामुळे भक्तीमुळेच प्रसन्न होतो देवाला बलिदान पाहिजे हा जो आपला भ्रम अज्ञान आणि दुरभिमान आहे ना तो गेल्याशिवाय गावातली माणसं सुखी होणार नाहीत गाव असू दे किंवा शहर असू दे तिथले आचार विचार बिघडल्यामुळेच सगळे लोक रोगराईनं वैतागून गेले आहेत गावाला जर निरोगी आणि सुंदर व्हायचं असेल तर तिथल्या प्रत्येक घरात सुधारणा झाली पाहिजे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे घरात राहणाऱ्याचं वागणंच आदर्श व्हायला पाहिजे व्यक्तीनं जर आदर्श व्हावं असं वाटत असेल तर त्याची दिनचर्या ही सात्विक असायला हवी तरच गावाचं जीवन निरोगी आणि सुरेख होईल आरोग्य संपन्नता आली की देवदेवता या आपोआप प्रसन्न होतील काही नियम करायचे असतील तर त्यासाठी निर्धार हा पक्का असायला हवा समर्थांच्या शब्दात सांगायचं तर तो निश्चयाचा महामेरू असायला हवा त्याच्यावरच आध्यात्मिक आणि लौकिक उत्कर्ष अवलंबून असतो माणसानं आपण केलेल्या नियमांकडं दुर्लक्ष करायचं ठरवलं तर सगळंच चुकत जातं रात्रभर जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपूनच राहायचं अशा रीतीनं सगळा दिवस आळताच आळसातच गेला तर का उपयोग कुणाचाच धाक नाही कुणालाच काळजी नाही घरच्या लोकांनीही काही सांगितलं नाही तर मग हा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता उठेल मग असं होता होता उशिरा उठण्याची सवय अंगळणी पडते मग काहीही केल्या त्याचा उपयोग होत नाही पण असं करायचंच कशाला त्याच्यापेक्षा रोज सकाळी लवकर उठावं तो उठला नाही तर कौतुक न करता त्याला घरच्यांनी लवकर उठवावं संत तुकडोजी म्हणतात अरे मित्रा काही लोक म्हणतात उशिरा उठणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे श्रीमंत लोकांना पोट भरण्यासाठी सकाळी लवकरच कशाला उठावं असं म्हणून त्याला ही माणसं आळशी करतात असल्या माणसाला कसं काय भाग्यवान म्हणायचं रे झोपण्यावरून माणूस जर भाग्यवान ठरत असेल तर आजारी माणसाला भाग्यवान का म्हणू नये तो तर झोपूनच असतो झोपल्या ठिकाणीच खातो पितो अशा माणसाला तुम्ही भाग्यवान म्हणाल काय सांग ना शहाण्या माणसांना अशा प्रकारे भाग्यवंताची उलटी व्याख्या करणं शोभतं काय सांग ना अरे मित्रा जो रोज सकाळी लवकर उठतो त्यालाच भाग्यवान म्हणायला हवं जे श्रम करतात त्यांच्या श्रमातूनच भाग्यरूपी संपत्ती मिळते जो निजून राहतो त्याचं नुकसानच होतं घरचा मालकच जर उशिरापर्यंत म्हणजे डोक्यावरून सूर्य जाई तोपर्यंत झोपून राहिला तर त्याचे नोकर चाकरही आळशीच होणार ना ते म्हणतात घरधनीच जर झोपून राहिला तर आम्ही तर कसं काम करायचं अशा प्रकारे सगळा अंधारच अंधार असतो कुत्र्यांचं केकाटणं सुरूच राहतं मुलं बाळं रडायला लागतात ओरडायला लागतात तरी घरातल्या आयाबाया झोपून राहतील तर घरीदारी पावित्र्य कसं टिकणार साहजिकच कस उशिरा जाग आली की सगळं शरीर आळसावून जातं आणि सगळीकडं अव्यवस्था माजते अशा लोकांच्या नकळत त्यांच्या शरीरात बद्धकोष्ठता घर करून बसते याचाच परिणाम म्हणून शरीर हे अनेक रोगांचं घर होतं डॉक्टर वैद्य यांच्यावरच ते पैसे खर्च करत राहतात आणि तिथूनच सगळे उद्योग बिघडत जातात आणि त्या घरात दुर्भाग्याचा शिरकाव होतो क्रमशः